नमस्कार, माझं नाव प्रगत लुकियाणी. आत्ता आम्ही चाललो आहेत फ्रीमॉन्टला. तर फ्रीमॉन्ट हा एक असा एरिया आहे ना सॅन फ्रान्सिस्को एरियामध्ये जिथे भरपूर इंडियन्स राहतात. आणि हा जो एरिया आहे ना, तर इकडे शीतल आणि प्रेरणाने घर घेतलेलं. कारण प्रेरणाचा जो जॉब आहे तो जॉब आधी इकडेच होता, पण आता तिला वर्क फ्रॉम होमच आहे. सो वी आर प्लॅनिंग टू शिफ्ट टू फ्रीमॉन्ट. ओके, तर आता एक कोणती जागा आहे शीतल, जगेचं नाम काय? फ्रीमॉन्ट आहे. फ्रीमॉन्ट सिटी, प्रिया लिव्हिंग सिटी सेंटर. अच्छा, प्रिया लिव्हिंग सिटी सेंटर मध्ये आम्ही चाललो आहोत आता. आणि तिकडे जाऊन आम्ही बघणार आहोत की म्हणजे आम्ही काही सॉर्ट आउट केले आहेत. समजलं ना? ओके, अर्धा तास अजून आम्हाला ट्रॅव्हल करायचं आणि नंतर तिकडे जाऊन मग आम्ही जरा कम्युनिटी एरिया वगैरे बघून मग डिसाईड करू की आम्हाला तिकडे घ्यायचं की नाही घ्यायचं. जरा रेंट पण कमी आहेत आता. इथे जवळजवळ सगळं मिळून 3800 होतं. आणि आता जे फ्रीमॉन्ट मध्ये आम्ही बघतो ना, इट इज अराउंड शीतल किती आहे? 2700. ओके, 2700-2800 पर्यंत होऊन जाईल 2 BHK. ओके, सो आता जाऊया प्रिया लिव्हिंग सिटी सेंटरला. आपण परत एकदा त्या मोठ्या ब्रिज वरून जाणार आहे आणि मग तुम्हाला फ्रीमॉन्टचा एरिया पण दाखवतो. सो चला फॉस्टर सिटी बोलूयार्ड निघालो दादा. फॉस्टर सिटी लिमिट आणि लवकरच आम्ही त्या मोठ्या ब्रिज वरती जाऊ आणि तिकडूनच मग आम्हाला फ्रीमॉन्टला जाता येईल. बघा तुम्ही, आता बऱ्यापैकी गाड्या आहेत असं नाही आहे. यू एसमध्ये हायवेवरती समोर येणाऱ्या गाड्या बघा किती आहेत. आणि तो बघा, तो ब्रिज आला आपला. म्हणजे आम्ही युसिमिटीला गेलो तेव्हा याच ब्रिजने गेलो. सो तो लांबून पण एकदम व्हिजिबल होतो. सो आपला ब्रिज स्टार्ट झाला आता. आज पण जरा वातावरणात मळब आहे, तेवढा ऊन नाही पडलंय. आता 2-3 दिवस मस्त ऊन पडत होता. बघा व्ह्यू, बघा बघा व्ह्यू, बघा. सो प्रेरणा आहे ब्रिजला भरपूर घाबरते आणि आज प्रेरणा नाही आहे. आता शीतल एकदम पळवतोय गाडी. पळवतोय म्हणजे खूप स्पीड नाही आहे. इकडचं नॉर्मल स्पीड आहे पण इकडचं नॉर्मल स्पीड पण फिरण्याला खूप घाबरायला होत. राईट साइड मध्ये. हा राईट साइड मध्ये. ओके, आता नंतर प्रेरणा बघणार आहे. राईट साइडला तर अजिबात अलाउड करत नाही. म्हणजे ब्रिजच्या बाजूची जी लेन असते ना त्याच्या तिकडे ती नेहमी सांगते लेफ्ट लेन लेफ्ट लेन. तर आताच राईट लेनने चाललो होतात. पण गाड्या दाखवतो किती स्पीडने चालल्यात. बघा आमच्यापेक्षा पण जास्त स्पीडने चालले. बघू शकता तुम्ही केवढा मोठा ब्रिज आहे. बघा आता जो असा व्हर्टिकल होता ना ते आम्ही क्लाइंब करून आता डिसेंड करतोय आणि नंतर मग फ्लॅट आहे पुढे. मोस्ट ऑफ गाड्या आमच्यापेक्षा फास्टच चालल्या तिकडे. सगळे आम्हाला ओव्हरटेक करून चालल्या. सो आता हा ब्रिज आहे ना तो संपायला आला आहे ऑलमोस्ट. आणि आता मग आम्ही एवर्ड काउंटीमध्ये एंटर करू. त्यानंतर मग एक युनियन काउंटी म्हणून आहे आणि त्याच्यानंतर मग फ्रीमॉन्ट आहे. हे सगळं मी गुगल मॅपवरती चेक करतो. मिठा कर आहेत क्या? नमक पैदा कर आहे क्या? म्हटलं तर 2-3 दिवसापासून एक मोठा प्रॉब्लेम झालेला. आमच्या गाडी ना मध्ये स्टार्टच होत नव्हते. ओके, सो मे बी त्याची बॅटरी डाऊन झालेली. तर ही जी आहे ना ती प्रियस आहे. ओके, त्याची जी मेन बॅटरी आहे ना कॉस्ट लॉट अराउंड $3,000 to $4,000. पण एक छोटी बॅटरी पण आहे. तर आज आम्हाला कळेल ॲक्च्युली तो काय प्रॉब्लेम होता. तर ज्यावेळी ती बॅटरी डाऊन होती ना, सो आता जी छोटी बॅटरी होती ना, तर त्याचा आम्ही काय केलं की जवळच ना एक कार रिपेअरवाला होता, तर त्याच्याकडून आम्ही ना बॅटरी बुस्टर घेऊन आलो. तर ती घेऊन आलो आणि त्याच्यातून आम्ही गाडी स्टार्ट तर केली आहे. पण मागच्या वेळी जेव्हा गाडी स्टार्ट केली ना तेव्हा जास्त चालवली नाही. 3-4 महिन्याचं चालू होती. तर त्याच्यामुळे परत एकदा ती बॅटरी डाऊन झाली.
आज सकाळी आम्ही परत एकदा ती स्टार्ट करून बघितली आहे. आय होप आज आम्ही भरपूर गाडी चालवणार आहोत. सो आय होप आज आम्ही भरपूर गाडी चालवणार आहोत. तर आमची बॅटरी म्हणजे जी छोटी बॅटरी आहे म्हणजे मेन बॅटरी नाही प्रियसची, ज्याच्यामुळे गाडी स्टार्ट होते ती फुल्ली चार्ज होईल आणि मग काय प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर मग परत आम्हाला जवळजवळ एक 270 पडवा लागला फटका आहे. शीतल आता फोकस करतो ड्रायव्हिंग वरती. सो हे पण जरा चेक करतो आपण. सो तुम्ही बघू शकता इकडे अमेरिकेमध्ये रस्त्यावरती गाड्या तर भरपूर आहेत, फूड तर जत्ता जत्ता आहे. आम्ही जरा स्लो चाललो आहे म्हणून. सो असं काही नाही आहे. आणि आता हा जो रस्ता आहे ना हा सॅन होजे साईडलाच जातो आहे, पण म्हणजे आम्ही ज्या साईडला होतो ना बे एरियाच्या त्याच्या अपोजिट साईडला आहोत आणि इकडून पण सॅन होजेला जाता येतं. तर आता ऑन द वेज आम्हाला मला वाटतं ते युनियन सिटी काउंटी लागेल आणि त्याच्या पुढे फ्रीमॉन्ट. तर आता अजून आम्हाला एक 8.5 माईल्स जायचं आहे. सो जर जे पण कोणी बघतायत ना आणि जर तुम्हाला माहिती आहे की हे प्रिया लिव्हिंग सिटी सेंटर कसं आहे तर आम्हाला जरूर फीडबॅक द्या कमेंट करून. तुमचा फीडबॅक पण व्हॅल्युएबल राहील किंवा अजून सुद्धा काही सजेशन असतील, कारण आम्ही मोस्ट प्रॉब्लेम फ्रीमॉन्टच बघतोय. आधी सनीवेल आणि फ्रीमॉन्ट याच्या दोघांमध्ये आमचं चाललेलं, पण ऍक्च्युली कसं आहे की शीतलचे पण काही फ्रेंड आहेत कलीग आहेत ते पण इकडे फ्रीमॉन्ट एरियामध्येच राहतात आणि प्रेरणा पण कम्फर्टेबल आहे. माझा कझिन पण मिलपिटासला राहतो. माझा कझिन पण आहे सागर, तो आधी फ्रीमॉन्टलाच राहायचा आणि आता तो मिलपिटासला राहतो. आणि अजून एक फॅमिली फ्रेंड आहे अक्षय म्हणून, तर तो पण डबलिनला राहतो. आणि बरेचसे इंडियन्स आहेत फ्रीमॉन्टमध्ये, तर दॅट इज अ रिझन की आता आम्ही फ्रीमॉन्टमध्येच जास्त ट्राय करू पहिल्यांदा तरी. तुमचे अजून काही सजेशन असतील. आम्ही बेसिकली 2 BHK बघतोय. ओके, सो 2 BHK अँड बजेट इज अराउंड 2500 च्या आसपास. हां, आणि मेन एक क्रायटेरिया आहे की वॉशिंग युनिट आतमध्ये पाहिजे, प्रेरणाचा क्रायटेरिया आहे. सो आता परत एकदा 6 miles बाकी राहिले आहेत. सो आता मी लवकरच पोहोचू प्रिया लिव्हिंग सिटी सेंटरला. मिलपिटास 14 minutes, मेनलो पार्क 11 minutes, शीतल 11 minute आहे. ट्रॅफिक नाही आहे ना. ऑलरेडी आता मी फ्रेमॉन्टमध्ये आलेलो आहोत. आता हार्डली 1.5 miles राहिले आहेत आमच्या डेस्टिनेशनपासून प्रिया लिव्हिंग सिटी सेंटर. सो हा बघा फ्रीमॉन्टचा एरिया आहे, मस्त घर आहेत बघा रोडला लागूनच. आणि काय फुलं उमलली आहेत बघा. ऍक्च्युली फिरायला मजा आली असती पण आता काय तुम्हाला माहिती आहे. ते गार्डनिंगचं भरपूर आहे ऍक्च्युली. सो बघू शकता तुम्ही घरासमोर बरीच फुलं उमलली आहेत. आणि बाईक बघा बाईक. सो शीतल क्या बोल रहे थे, ये कितवा घर है? ये हम लोग का 6th घर होगा, ये हम लोग चेंज करेंगे. अच्छा, तो हमारा डेस्टिनेशन आ गया है ये प्रिया लिविंग सिटी सेंटर. प्रिया लिव्हिंग सिटी सेंटर आलेलं आहे. सो आता आतमध्ये आलेलो आहे प्रिया लिव्हिंग सिटी सेंटरला. बघा लिझिंग ऑफिस, गाडी पार्क करतो. सो आता मी हे प्रिया लिव्हिंग सिटी सेंटरमध्ये आलो आहे आणि मला तर माहिती आता तिकडे मास्क कंपल्सरी झालं आहे. बाहेर आलो आणि आता मास्क घातला आहे आणि आम्ही ही जी लेडी आहे त्यांच्यासाठी वाट बघतो आहे. तर त्या आम्हाला जागा दाखवणार आहे. मोस्टली व्हर्च्युअल टूर आम्ही घेतली आहे पण जरा एरिया बघायला आलो आहे कम्युनिटी. सो हा एरिया आहे, लिझिंग ऑफिस आहे. एकदम जरा कलरफुल वाटतं एकदम. वा फुलं बघा ही.
Yeah.